मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळापुरतं त्यांच्याकडच्या खात्यांचं केलं वाटप, आपल्याकडील खाती त्यांनी सहकारी मंत्र्यांना दिली। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह मेट्रो कारशेडचा मुद्दा गाजणार, सत्ताधारी आणि विरोधक येणार आमने सामने। राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार, भाजप नेते मोहित कंबोज यांचं सूचक ट्वीट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। राजापूर तालुक्यातील प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू, क्रूड ऑइल टर्मिनलसाठीच्या जागेची चाचपणी करण्यासाठी नाटे गावात सर्व्हे। पुणे नगर महामार्गावर शिरूर तालुक्यात भीषण अपघात, उलट्या दिशेने आलेल्या ट्रकने दिली कारला धडक, एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू। गुजरातच्या बनासकाठाला मुसळधार पावसाने झोडपलं, नदीला पूर आल्यानं अनेक जिल्ह्यातल्या अनेक भाग पाण्याखाली। आणि जम्मूच्या सिद्रामधल्या एकाच घरात एकाच कुटुंबातल्या 6 जणांचे मृतदेह आढळले, हत्या की आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू।